कळपातून भरकटलेल्या एका नील गायीने यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ येथे तब्बल 6 तास धुडगूस घातलेला आहे। या नील गायीने दोघांना जखमी केल्याची ही माहिती समोर आली आहे। जंगलातील नील गायींच्या कळपाचा काही श्वानांनी पाठलाग केला, त्यामुळे कळपातील एक नील गाय विडूळ गावाजवळ भरकटली। कळपापासून दूर गेल्याने ही नील गाय सैरभैर झाल्यानंतर ती गावात सैरावैरा पळू लागली। तब्बल 6 तासाच्या अथक प्रयत्नाने या नील गायीला बेशुद्ध करण्यात बचाव पथकाला यश आले। अखेर या नीलगाईला ताब्यात घेण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। जखमी नीलगाईवर उपचार करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।